या ठिकाणी तुम्ही बघू शकता छानपैकी मटर आणि बटाट्याचा वापर करून छानपैकी असा मी नाश्त्याचा एक प्रकार बनवते आहे। नाश्ता खूपच छान लागतो आणि खुसखुशीत पण होता ते। छानपैकी मी बॉल्स तळून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता हे मी तळून झाले, आता मी काढून घेते। छानपैकी नाश्ता खाण्यासाठी तयार झालाय, तुम्ही बघू शकता छानपैकी। आणि हे आवाज ऐकू शकता, मस्तपैकी खुसखुशीत झालेला आहे। सोबत हे टोमॅटो केचप। तर हे नाश्त्याचा एक सुंदर आणि छानसा प्रकार मी आज बनवलाय। तर हा नाश्ता मी कसा बनवला तर पाहूया चला। हॅलो, मी चारुता, तुम्हा सर्वांना नमस्कार। चारुता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर ह्या ठिकाणी मी ह्या 1/2 किलो मैदा घेतलाय। तर त्या मैद्यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकते। ह्यामध्ये मी ओवा घेतलाय, तो आतर मूळ मी या पिठामध्ये टाकते। ह्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते। हे सगळं मिक्स करून झालंय। तर आता मी त्यामध्ये हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा मी मळून घेते। तर हे पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही ठेवायचं। छानपैकी पीठ हे मळून झालंय, बघू शकाल तुम्ही, जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। तर आता मी वरून थोडस तेल टाकून ते परत व्यवस्थित एकदा मळून घेते आणि हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते। या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून बॉईल करून कुस्करून घेतले, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये मी आता कोथिंबीर टाकते। लाल तिखट टाकते। हळद टाकते। कसुरी मेथी आहे ती मी टाकते। गरम मसाला टाकते मी। धने पावडर टाकते आणि जिरा पावडर टाकते। तर हे सगळं मी एकत्र करून घेते। तर आता मी हा गॅसवर पॅन ठेवलाय, तर त्यामध्ये आता मी 2 चमचे तेल टाकते। तेल तापलंय, तर आता 1 मोठा चमचा कुटलेला
धने टाकते हैं, बड़शेप टाकते हैं, जीरे टाकते हैं। आता यामध्ये मी हिंग टाकते, आलं टाकते बारीक केलेलं, लसूण टाकते, हिरवी मिरची टाकते। चांगलं मी परतून घेते। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते, त्यानंतर हे मटर आहे, हे मटर वाटीभर आहे, हे यामध्ये मी मिक्स करते। त्यावर झाकण ठेवून 2 मिनिट मी ते वाफवून घेते। तर 2 मिनिट झाले आहेत, आता आपण बघूया मटर शिजलेत काय। तर आता यामध्ये मी सगळं मिश्रण यामध्ये मिक्स करून घेते। हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि आता हे मी 2 मिनिट साठी झाकण लावून घेते। दोन मिनिट झालेली आहे, तर आता बनवून तयार आहे। मी सारण थंड करून घेते, 15-20 मिनिट होऊन गेली। तर आता हा मी मैदा मळलेला पीठ हे परत एकदा मी चांगलं मळून घेते। तर चांगलं हे मळून झालंय, तर त्याचे मी 3 भाग करून घेते। मी लाकून घेते,
जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं मी हे लाटून घेतलंय. या ठिकाणी मी या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत. तर हे मी बाजूला ठेवते. तर हे मी लाटलेल्या पोळीचे मी भाग करून घेते असे. आणि त्यानंतर हे मिश्रणाचा गोळा मी यामध्ये ठेवते असा. हे लाटी लाटलेली आहे ती अशी पसरून घ्यायची आहे. आणि हे मिश्रण होते अशी गुंडाळत जायची. खालून ताळून घ्यायचा भाग. तर ह्या ठिकाणी मी समोसा पण नाही बनवते नाही कचोरी बनवते. एक वेगळा नाश्त्याचा प्रकार जो खायला खूप छान लागेल टेस्टी लागेल. तर असं ह्या साईडने असं ह्या पद्धतीने मी हे सगळं कुटावून घेते. त्याला खालची पट्टी अशी ताळून घ्यायची. हा भाग पसरून घ्यायचा असा. यामध्ये मी मैद्यामध्ये पाणी टाकून मिश्रण तयार करून घेते. स्लरी तयार करून घेतले. तर ही या ठिकाणी लावून घ्यायची आणि हे चिकटून घ्यायचं टोप. बघू शकता छानपैकी तयार करून घेतले मी. मिश्रण असं पट्टी अशी ताणून घ्यायची. सगळा भाग मिश्रणाचा झाकून घ्यायचा आहे. मोकळा ठेवायचा नाहीये. ही पट्टी अशी ताणून घ्यायची आहे आणि हे सगळं त्याला कुटायला जायचंय. सगळा भाग कवर करून घ्यायचंय. आणि टोकाला हे मिश्रण लावायचंय आणि तोंड बंद करून पॅक करून घ्यायचंय. बघू शकता पट्टी अशी खालून अशी पातळ करून घ्यायची आणि मिश्रण सगळ्या बाजूने कव्हर करून घ्यायचंय. तर हे मी पाकेचे मिश्रणाचे पण असेच बनवून घेते. तर या ठिकाणी हे 12 पीस तयार झाले आहेत. तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. तर हे आता आपण तळून घेऊया. तेल तापलं आहे. मी गॅस कमी करते. जास्त गरम तेलामध्ये तळायचे नाहीये. छानपैकी आपण हे तळून घेऊया.
बघू शकता मस्त पैकी बनून झालाय नाश्ता। तर अशा प्रकारे मी बाकीचे पण सगळे तळून घेते। छान पैकी हे तळून झाले आहेत, तर अशा प्रकारे मी बाकीचे पण पीस तळून घेते। मटर आलू क्रिस्पी बॉल खायला तयार आहेत। तर हा नाश्ता खूपच छान चवदार लागतो, नाही सामोसा नाही कचोरी, तर त्यापेक्षा पण भारी चवीचा हा नाश्ता खायला तयार आहे। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।